नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण दिवाळी फराळासाठी स्पेशल असे लेअर करंजी म्हणजे साठ्याची करंजी बनवणार आहोत खूप छान पडदे आणि लेअर्स असलेली ही करंजी बनवायला तितकी सोपी आहे आणि सोप्या, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये एक कप मैदा आणि पाव कप म्हणजे वन फोर्थ कप घेतलेला आहे बारीक रवा रवा बारीकच घ्यायचा आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मोहन म्हणून आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे गरम तेल इथे मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल घातल्यानंतर आपण चमच्याने मिक्स करून घेऊया कारण हे तेल जे आहे ते गरम असतं आणि हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळायचं आहे पीठ थोडंसं सैलसर मळायचं रवा आहे रवा फुलल्यानंतर पीठ थोडंसं घट्ट होतं व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण तुम्हाला सर्व स्टेप्स लक्षात यावे यासाठी थोडासा डिटेलमध्ये घेतलेला आहे तर हे जे पीठ आहे ते आपण मळून घेऊया तर मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आता या पिठाला आपल्याला एक तासासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा आणि मैदा छान सेट होतील तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया म्हणजे जो बाकूर असतो तो बनवून घेऊया त्यासाठी मी इथं अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याला एका कढाईमध्ये घातलं आहे रव्याला आपल्याला चांगलं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी आहे कमी गॅसवर एक तीन ते चार मिनटं लागतात रवा भाजण्यासाठी छान सोनेरी रंगावर आणि कलर त्यासोबत सुगंधही येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर एक तीन ते चार मिनटानंतर रव्याचा हलकासा कलर बदललेला आहे आणि सुगंधही येतो आहे ये तर मी रवा काढून घेणार आहे त्याच कढाईमध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे ते घातलं आहे आता रवा आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याआधी आपण दिवाळीच्या फराळाच्या बऱ्याच रेसिपी बघितलेल्या आहेत त्याची लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही चेक करू शकता तर खोबरंही मी भाजून घेतलं आहे आता याच गरम कढाईमध्ये आपण घालूया खसखस खसखसला पण भाजायचं आहे खसखस जास्त भाजायची नाही जर जास्त भाजली तर ती कडवट होते तर खसखस पण भाजली आहे तर आता यामध्ये मी घालणार आहे बदाम आणि थोडीशी चारोळी तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता जे तुम्हाला आवडत असतील ते आणि त्याला हे गरम कढाईमध्ये थोडंसं भाजून घेऊया आणि सर्व साहित्य मी एका या भांड्यामध्ये काढून घेतलंय आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झालं की मगच आपण यामध्ये पिठीसाखर मिसळणार आहोत तर आता हे थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पिठीसाखर यामध्ये घालणार आहे तर अर्धी वाटी पिठीसाखर मी इथे घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गोडाचं प्रमाण आणि थोडीशी वेलची पावडर घालते आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपला जो सारण आहे म्हणजे बाकूर आहे ते थोडासा कोरडं कोरडा होतं तर ते तसा होऊ नये म्हणून यामध्ये एक चमचा भरून तूप घालायचं म्हणजे सारण चांगलं मिळून येतं आणि चवही खूप छान लागते हे टोटली ऑप्शनल आहे मला तूप घालून सारण खूप छान आवडतं म्हणून मी यामध्ये घातलेलं आहे तर बघा एकदम कोरडं झालेलं नाही आहे थोडंसं छान झालेलं आहे सारण तर आता हे साईडला ठेवूया आणि साठा बनवायला घेऊया साठा बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे त्यामध्ये आपल्याला चार ते साडेचार चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता पण कॉर्नफ्लोअरने छान लेअर्स येतात तर इथं चार चमचे मी कॉर्नफ्लोअर सुरुवातीला घेतलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हलका होतो साठा तर हे थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे मी अजून अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर इथं घातला आहे म्हणजे दोन चमचे तुपासाठी इथं साडेचार चमचे मी कॉर्नफ्लोअर यूज केलेला आहे हे चांगलं फेटून घेऊया थोडासा पांढरट कलर येईपर्यंत म्हणजे साठा आपला हलका होतं मस्त आणि त्याच्यानी लेयर्स पण खूप छान येतात तर हे बघा आपला साठा तयार आहे आता इकडे एक तास झालेला आहे आपलं पीठही छान भिजलेलं आहे तर त्याला परत थोडंसं मळून घेऊया आणि या पिठाचे आपल्याला चार समान भाग करून घ्यायचे आहेत चार समान गोळे करूया तर पहा मी चार समान गोळे करून घेतलेले आहेत त्यातले एक घेऊया बाकीचे झाकून ठेवूया आणि आपल्याला याच्या चपात्या जशा करतो तशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर एक पोळीपाट आहे त्यावर आपलं जे लाटी आहे ती ठेवून एकदम पातळ आपण याला लाटून घेऊया हे इतक�� गे अपन, अपन, गें गें तर हे बघा इतकं पातळ मी याला लाटून घेतलं आहे आणि याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या ज्या चार आहेत त्या पण आपण म्हणजे बाकीच्या ज्या तीन आहेत त्या पण मी अशा प्रकारे लाटून घेणार आहे एकदम पातळ शक्य तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे तर इथं मी चारी पण लाटून घेतलेले आहेत हे बघा एक दोन तीन आणि ही खाल्ली चार चारीही लाटून घेतलेले आहेत तर आता एक आपली जी पोळी आहे ती मी पोळीपटावर घेतली आहे त्याला साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व कडांपर्यंत साठा व्यवस्थित लावून घ्यायचा साठा लावून झाला की दुसरी पोळी आपण यावर टाकणार आहोत दुसऱ्या पोळीलाही साठा लावायचा आहे दुसऱ्या पोळीलाही पूर्ण साठा लावून झाल्यानंतर तिसरी टाकतीय परत यालाही साठा लावायचा व्यवस्थित सेम प्रोसेस करायची आहे आता चौथी पोळी ठेवणार आहे बाजूला बाजूलाही मी साठा लावून घेतलाय आता याचा आपण रोल करणार आहोत एकदम टाइट रोल करायचा बिलकुल हवा असली नाही पाहिजे एकदम शक्य तितकं टाइट याला करून घ्यायचं आहे आणि जे काठा आहेत ते, ते सुटू नये म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे याला म्हणजे ते सुटत नाहीत आणि याला थोडंसं हाताने असं पसरवून घ्यायचंय म्हणजे त्याचे लेयर्स जे आहेत ते छान मिळून येतात तर त्याला कापून घेणार आहे मी तर अशा प्रकारे मी याला कापून घेतलंय आता याला थोडासा गोल आकार देऊया म्हणजे आपल्याला लाटी लाटायला सोपं जातं आणि वरून थोडंसं प्रेस करायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहेत तर असेच आपण सर्व करून घेऊया अशाच याच पिठाच्या तुम्ही पाकातल्या पुऱ्या म्हणजेच चिरोटे जे असतात ते सुद्धा करू शकता में तर इथं सर्व मी करून घेतलेत मस्त लेअर आलेत तर बाकीचे सर्व मी साईडला ठेवते झाकून आणि त्यातलं फक्त एक घेतलेलं आहे आता याला हलक्या हाताने लाटायचं आहे जर तुम्हाला हे थोडंसं चिकटत आहे असं वाटत असेल तर थोडासा कोरडा मैदा लावून तुम्ही याला लाटू शकता पण मी याला असंच लाटते तर याला मी लाटून घेतले तुम्ही याची थिकनेस बघू शकताय इथे घेतलेला आहे करंजीचा साचा त्यावर आपण हे ठेवून देऊया आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा सारण भरायचा आहे साईडने सा दुधाचा सा हात लावायचा म्हणजे चिकट चिकट व्यवस्थित दुसरी साईड ठेवून आपण याला व्यवस्थित कट करून घेऊया दाबून एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि हे बघा आपली करंजी एकदम मस्त बनवून तयार झालेली आहे काठ जे आहे ते हलक्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये सुटू नये म्हणून किती छान झालेली आहे तर अशाच मी बाकीच्या करून घेतल्यात आता आपण या तळून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपलं एक करंजी मी सोडणार आहे एकदम हलक्या गरम तेलामध्ये आणि कमी गॅसवर आपल्याला या करंज्या सो तळायच्या आहेत कारण या थोड्याशा जाड असतात आणि लेअर्स असतात त्यामुळे एकदम सगळे लेअर्स खुले व्हावे यासाठी थोडंसं तेल सोडायचं यावर अशा प्रकारे म्हणजे त्याचे जे लेयर्स आहेत ते मोकळे व्हायला लागतात आणि तुम्ही बघू शकता आपले जे करंजे आहेत त्याचे लेअर्स सुटायला लागलेले आहेत तर याला मी पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण पन। तळून घेऊया अशाच प्रकारे कमी लो टू मिडियम गॅसवर आपल्याला याला तळायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत चांगलं तळलंही जातं आणि त्याचसोबत त्याची लेयर्सही मस्त बाहेर येतात पहा किती सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही यापेक्षा अजून थोडंसं याला गुलाबी करू शकता तर आता अजून बाकीची एक करंजी मी तुम्हाला तळून दाखवते खूप हो छान होतात तेल साठ्याच्या करंजा बघायलाही दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात तर हे बघा दुसरी करंजी पण आपली मस्त लेयर आलेली ले आहे त्याला ती पण मी काढून घेते आणि बाकीच्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे तर आपल्या साठ्याच्या करंज्या एकदम तयार आहेत पहा किती सुंदर लेअर आलेले आहेत नक्की करून बघा खूप सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद